मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दूध ट्रान्सपोर्टेशनसाठी किंवा दूध स्टोअर करण्यासाठी समोर दिसणाऱ्या टाक्यांचाच वापर का केला जातो तर मित्रांनो या टाक्या स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवल्या जातात आणि या टाक्या स्टेनलेस स्टील धातूपासून बनवल्या असल्याकारणाने त्या स्वच्छ करण्यासाठी सोप्या असतात व त्यातील दुधे जास्त काळासाठी ताजे राहते त्याचबरोबर या टाक्यांना गंज पण येत नाही त्यातच जर या टाक्यांना गंज आला तर त्यात असलेल्या दुधाची गंजाबरोबर रिॲक्शन होऊन आपल्या आरोग्यास ते हानिकारक ठरू शकते म्हणून दूध स्टोरेजसाठी या टाक्यांचा वापर केला जातो तर मित्रांनो याआधी तुम्हाला याबद्दल माहीत होते का नसल्यास व्हिडिओला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका